नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पेढे. तर हे आपण मिल्क पावडरपासून बनवणार आहोत. ही मी इथं 250 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध घेतली, अर्धी वाटी साखर घेतली आणि इथं तूप घेतलेले आहे. 2 चमचे तूप टाकणार आहोत आपण. तर आता आपण सर्वात प्रथम पॅन ठेवली तापायला. पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकूया. दोन चमचे तूप टाकले आपण. ते छान मेल्ट झालं. मेल्ट झालं का आपण त्यामध्ये दूध ओतूया. अर्धी वाटी दूध टाकले. हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे अर्धी वाटी साखर टाकणार आहोत. साखर छान अशी विरघळून घेऊया. साखर मेल्ट झाल्यानंतर आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. हे बघा, आपण आता थोडी थोडी करून मिल्क पावडर टाकूया आणि छान असं हलवून घेऊया. जास्त अशा गोळ्या नाही झाल्या पाहिजे. परत आपण थोडी टाकली. आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटली तर आपण तेवढी पावडर टाकणार आहोत. सगळी पावडर टाकलेली आपण मिल्क पावडर. ही पण छान असं मिक्स करून घट्ट होतपर्यंत आपण मिक्स करून घेऊया. मिनिट आपण हलवून घेऊया. थोडंसं सुकवतपर्यंत हलवत राहू. हे बघा, आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गोळे वगैरे होऊन द्यायचे नाही, जास्त असं चांगलं हलवत राहायचं. हलवून हलवून आता हे बघा, भांड्याला आपल्या चिटकत नाही येते. मिश्रण हे भांड्याला सोडत आहे म्हणजे आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. गॅस बंद करते मी. थोडंसं पॅनमध्ये मी हलवते आणि थंड व्हायला आपण प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. हे बघा, मिश्रण प्लेटमध्ये काढलेलं आहे आपण. आता ते छान थंड झालेलं आहे. तर आता आपण त्याचे थंड झाले आपण हाताला असं तूप लावायचं आणि असे गोळे बनवून घ्यायचे पेढेच्या आकारामध्ये. हाताला तूप लावल्यामुळं काय होतं, चिटकत नाही. असं गोळे बनवून घेऊन तरी आपण असे काजू किंवा बदाम तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही लावू शकता. हे बघा, अशाच पद्धतीने तुम्ही छान असे पेढे बनवू शकता. तर आपण अशा पद्धतीने अजून पेढे बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत.
आणि त्याला डेकोरेट म्हणून आपण बदामाचे काप असे बारीक कट करून लावलेले आहेत आणि मिल्क पावडरपासून असे छान असे पेढे बनले जातात, खूप छान खायला पण टेस्टी लागतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। माझी पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।